गडचिरोली मध्ये नक्षलवाद्यांनी इशारे देणारे बॅनर्स बांधले आहेत. नक्षल शोध अभियानाच्या नावावर आदिवासींना त्रास देण्याचा बंद करा असा मजकूर या बॅनर मध्ये आहे. या बॅनर पत्रकामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी इशारे देणारे बॅनर्स बांधून पत्रके टाकल्याची घटना उजेडात आली. उत्तर दक्षिण गडचिरोलीच्या मध्यात असलेल्या आलापल्ली या जिल्ह्यातील सर्वात वर्दळीच्या गावालगत महामार्गावर जंगलात हे बॅनर्स बांधण्यात आले. बॅनरखाली दोन बॉटल्स आढळल्या असून यात पांढऱ्या रंगाची पावडर आहे. पोलीस बॉम्ब शोध आणि नाशक पथक या वस्तूंची तपासणी करत आहेत. या बॅनरच्या मजकुरात नक्षलविरोधी पोलीस दल C60 इशारा देण्यात आलाय. नक्षल शोध अभियानाच्या नावावर आदिवासींना त्रास देणं बंद करा. खोटे शोध अभियान राबून आदिवासींच्या जलजंगल जमिनीवर अतिक्रमण बंद करा. आदिवासींची घरं शेतशिवार जाळू नका, अन्यथा वाईट परिणाम होतील असं या बॅनरमध्ये म्हटलेलं आहे. दुसऱ्या एका छापील पत्रकात कोरोना काळात जवानांना सरकार मुद्दाम जंगलात नक्षल शोध अभियानासाठी पाठवत असल्याचा मजकूर लिहिण्यात आलेला आहे. जवानांनी यासाठी नकार द्यावा असं आवाहनही करण्यात आलंय. आलापल्ली गावाच्या अगदी जवळ आढळलेल्या या बॅनर पत्रकानं खळबळ उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.